हॅलो, नमस्कार. कसे आहात? सगळे मजेत आहात ना? मी विशाखा तुमचे विथ रिअल लाईफ चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच, बल्लाळेश्वर बाप्पाचरणी प्रार्थना. आणि आज आहे शनिवार. खूप दिवसानंतर मी तुमच्यासोबत डेली रुटीन शेअर करते, कारण ना विराव्यांना सुट्टी आहे, ते घरातच आहेत आणि खूप त्रास देतात. विहान तर आईंकडे असतो झोपायला, पण तो थोडा वेळ येतो, खेळतो विरासोबत. हो ना विरा, असंच येतो. काय त्याचा मॅच च घ्यायचं असेल क्रिकेटच, तर शितू रोज येतो, शितू खेळतो, परत ही आईंकडे जाते. तर चला, आजचं मी रुटीन तुमच्या सोबत शेअर करणार आहे. हो विरा, हाय गाईज कर. तर आता सकाळचे 9 वाजलेत आणि मी एक वेळ ढोकळा बनवत ठेवलाय. विराचं आवरलं, माझं आवरलं आणि आता पटकन देवपूजा करून घेते ना. चला बोल. खूप गर्मी आहे इथे, मी रोजच म्हणते, कारण ना जवळजवळ 38-40 डिग्री सेल्सिअस आहेच आणि त्याच्यामुळे बाहेर कुठं जायलाच होत नाही, घरातच आहोत. आणि आत्ताच लग्न वगैरे सगळं झालं ना, मग म्हटलं आता बाहेर जास्त जायचं ना. तर आज नाश्त्याला असणार हे मस्तपैकी खमंग ढोकळा. तर विराचं आवरत होते ना, तेव्हाच मी केळ बनवत ठेवलेला आणि केळ चहा ठेवलाय त्यांना, कारण त्यांना जायचं आहे. ते आत्ताच आले भट्टीवरून, आंघोळ वगैरे झाली. आणि एक बाजूला मी आता लगेच देवपूजा करायला घेते, देव वगैरे सगळे म्हणजे पितांबर वगैरे लावते ना, तर त्यासाठी बाजूला काढली. तर बघू शकता ढोकळा किती मस्त झाले, फुललाय छान आणि एकदम सॉफ्ट झालाय. चला विरा आणि तिच्या पप्पांना देते आधी खायला. कसा आहे? विराला खूप आवडतो. दादू दादूला ठेवते हा, दादूला बोलवते मी. ओके, चांगला ना नो हा. देवपूजा झाली आणि मी देवपूजा करत होती ना, तेवढ्यातच विरा आणि तिचे पप्पा जायला निघाले बाहेर, कारण ती हल्ली ना भट्टीवर जाते थोडा वेळ आणि त्याच्यानंतर घरी जाते, कारण थोडंसं ना ती कंटाळते घरात. मी बाहेर पण इथं कुठं पाठवत नाही तिला, म्हणून मग भट्टीवरच्या मुलांना थोडा खाऊ घेऊन जाते आणि त्याच्यानंतर शितूकडे जाते ती. असं तिचं आता डेलीच रुटीन झालं आहे, कधीतरीच गॅप होतो आणि त्यांना जर जास्त वेळ असेल ना तरच ते भट्टीवर नेतात, नाही तर मग शितूकडे नेतात. आता देवपूजा तर झालेली आहे आणि आता आम्ही नाश्ता करून घेतो. मावशी येत नाही आहेत थोडे दिवस, त्या गावाला गेलेत, त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलीला पाठवतात त्या. तर आता ती आणि मी नाश्ता करतो, त्याच्यापुढे मी लगेच घेते जेवण बनवायला. आणि चवळी वगैरे मी रात्रीच भिजत घालून ठेवली, फक्त आता वाटण काढायचे आणि पीठ वगैरे मळून घेते. विरा गेल्यानंतर ना अशी सगळी तयारी करून ठेवली, म्हणजे मी ओट्यावर सगळं काढून ठेवते जेणेकरून मला ना पटापट नंतर करता येईल. आणि एक तास जरा स्वतःसाठी बाजूला काढते मी, त्यांचं स्कूल असल्यावर जरा तरी टाईम भेटतो, पण स्कूल नसल्यावर असा थोडासा टाईम काढते मी 11 नंतर स्वतःला. आणि मग आता 12:30 वाजता ना पटापट आता सगळं जेवण करून घेते. पीठ वगैरे मळून ठेवलेलं आणि छान फुललं आहे पीठ, संध्याकाळसकट मी चपातीचं पीठ मळून ठेवते, कारण आम्हाला 2 टाइम चपात्या लागतात. बटाटे कापून ठेवले आहेत आमटीसाठी आणि ही आमच्या घरची चवळी आहे म्हणजे शेतातली, तर ती रात्रीच ना भिजत घालून ठेवलेली, निवडून वगैरे नंतर परत पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवले आणि वाटण काढून घेतलं आहे. थोडा वाटण जास्त काढलं आहे कारण उद्या रविवार आहे, चिकन मटण काय आणलं तर तेव्हा होईल फ्रीजरमध्ये ठेवला तर. आणि टॉमॅटोची प्युरी एकीकडे असे बटाट्याचे काप कापून ठेवले, कारण बटाट्याची भजी बनवणार आहे. कुकर काढून ठेवलं, आता पटकन ना आमटी बनवून घेते. मॅडम विरा भट्टीवर गेलेलीस का आज? नाही नेली आज. मग भजी अजून तळून घ्यायची विरा. झाल्या चपात्या मॅडम आल्या. पेच ना, पेच प्यायलीस ना?
अंडा नाही आज भेटणार, शनिवारी बाळा. मँगो मँगो पहिले आल्यावर काय करायचे, हँड वॉश करायचे ना. काय ग काय करायचं असतं पहिले आल्यावर काय करायचं? विरा मला घड्या घालायला मदत करते. विरा दादा कुठे? आणि हे कपडे काढलेत भट्टीवर द्यायला, चप्पल काढलेत कपडे काढलेत ना बाबू. सकाळी न्यायचे होते ना तुम्ही. विराचे कपडे, माझे कपडे, दादाचे कपडे आम्ही भट्टीवर देतो. जुने कपडे जे होतील ना चांगलेच असतात. आणि विराच्या एवढ्या छान छान चप्पल्स आहेत ना, म्हणजे सँडल आहेत, चप्पल आहेत. विरायन तर जास्त यूज पण नाही केले हे, तर ते भट्टीवर नाही. नको नको हे सगळे भट्टीवर द्यायचे दादा. आणि शूज पण आहेत विराचे, बघ चांगलेच आहेत. ते होत नाही आता बाळा तुला, भट्टीवर द्यायचे बाळा. आणि हे सगळे ड्राय क्लिनिंग परत इस्त्री वगैरे केलेले कपडे आहेत ना, सगळे आतमध्ये ठेवून द्यायचे. खूपच 3-4 दिवस सतत काय ना काही क्लिनिंगच चालू होती घरातली. पॅन्ट कशी फोल्ड केलीस तू? पाय धुताना केलेलीस. दादा कुठे गेलाय? कोचिंगला, क्रिकेटच्या. नाही माहिती. आई काय बोलली तुला, कुठे गेलाय दादा? स्कूलला गेलाय असं बोलली. चल केस बांधून घे, चल विरा असे नको ठेवू, गरम होईल अजून. सकाळी बांधते बोलली तर नाही, मला क्लिप पाहिजे फक्त. विरा नाही होत ते शूज तुला, भट्टीवर ते बाबू घालतील सगळे. चला हे पण आले, आता जेवण घेतो आम्ही लगेच. आज त्यांना घाई झाले जेवणाची, तेव्हा काही खेळ आमटी मस्त गरमागरम झाले. आंबे कापलेत, चपात्या आहेत, तर भात आहे आणि तेल तापत ठेवलं आहे कारण भजी तळा लागेल मी आता. नाही केळं देईन पटपट तळून भजी. मिरच्या पण तळते साईडने. हां फुललं. तुला पण वाढते, चल. अगं विरा आता मला पटापट करू दे ग. काय ग काय घेतले? जा पप्पांना दे जा. झाले भाजी बघ, थोड्या आहेत ना, ते पुढे घे मी अजून तळते. हा पप्पांना दे जा. चला आता आम्ही जेवून घेतो मस्त. हा एवढे तळून व्हायचे पटकन तळते. आजा सगळे घेऊन जा, खाल्ली तर खाल्ली त्यांनी. जा पटकन, आता नाही गरम लागणार. जा जा पटकन, जा धावत जा. आता ना 6 वाजलेत आणि विराला 5:30 ला उठवली मी, फ्रेश केलं. आणि विरा आता ना कलर करते, तिला थोडं बिझी ठेवायचं. मला विहानच्या ओल्ड बुक आहेत, म्हणजे आपल्याला बर्थडेला वगैरे असे गिफ्ट येतात ना तशी बुक आहेत. ओके, तर हिला ना सतत बाहेर पाठवण्यापेक्षा थोडंसं बिझी ठेवते मी, कारण कसं आहे सकाळी पण ती शेतूकडे जाऊन आली. आणि ओके, आणि हिला तर बिझी ठेवून ना हिला खायला देते मी. विरा काय हवंय तुला? हा कोल्ड कॉफी करू आणि ओय आणि काय पाहिजे? बाहेर नाही घालवायचं, थोडस असं आतमध्ये कर. तर चला पटकन मी कोल्ड कॉफी करते आम्हा दोघींना. विहान काय अजून आला नाही. विरा व्यवस्थित कलर कर. आधी ती स्काय ब्ल्यू मारत होती, तिला म्हटलं कलर बघ कुठले मारायचेत, तर इथं व्हायलेट लिहिलंय ना. हा तो मार आता कलर. ओके व्हायलेट कलर नाही आहे तर पर्पलच मार. आणि काय आहे विरा? ओके चल मी पटकन तुला काय बनवते, कोल्ड कॉफी. हा आणि खाऊ पण देते बाकीचं, बिझी ठेवते. तिथं कोणता कलर मारायचे? ब्ल्यू. हा हा ब्ल्यू मारायचे. आणि इथं पण ब्ल्यू आहे, इथं पण ब्ल्यू मारायचे.
येल्लो मारलास इथे, इथे सांगते तुला कुठलं, इथं पहिले मार ब्ल्यू, आधी हे पर्पल कम्प्लीट कर, बाहेर नको कलर घालू, ए बे इथपासून आहे, इथे इथे पण पर्पल येणार म्हणजे वॉयलेट कलर चालतो तो कलर। कुठला घेतलायस तू? विरा तिकडे ड्रॉइंग करते तर मी नेसकॅफेची ना कॉफी बनवते विराला, कोल्ड कॉफी झालं आणि ना आईस ठेवायलाच विसरलेली मी, तर ती ठेवेपर्यंत हिची ड्रॉइंग पण झाली करून। काय बनव केलंय विरा? ड्रॉइंग कलर केलंस, इकडे पण केलंयस विरा। बघ कोल्ड कॉफी बनवते आणि तुला चीज बॉल्स देते, मग काय पाहिजे अजून? काय पाहिजे तुला? विरा बटाटी नाही येत मोठी, छोटी बटाट्यांच करू का? ओके ठीक आहे चल, आज आपण मिनी पार्टी करू। ओके आणि सतत बाहेर जाण्यापेक्षा ना घरात केलेलं केव्हाही बेटर, मी उन्हाळ्यामध्ये शक्यतो अन्न घरातच करते। ओके आज विरा आणि माझी पार्टी, पहिले विहान आणि मी करायचे, आता विरा सोबत। अशा छोटेच बटाटे आहेत चार, पण ठीक आहे चल बनवते, तिची इच्छा आहे तर। काय आता चाललंय विरा? आणि हे ना थंड पाण्यामध्ये ठेवते असे उभे कापून, म्हणजे थोडेसे ते चिल लागतात ना ह्याच्यासाठी, आणि तेव्हाच फ्राईज मस्त कडक होतात। हो ग बाळा करते मी पटकन, विहान येतोय 7:30 पर्यंत आणि त्याची क्रिकेटची मॅच संपते आता 7 वाजता, तर तू येईपर्यंत मग त्याचा पण एक ग्लास वाढवला आणि याच्यात अजून 2 बटाटे मी एक्स्ट्रा घेतलेत, तेव्हा गरम केलंय पाणी कारण ह्याच्यामध्ये कॉफी नेसकॅफे टाकणार आहे मी आणि साखर, आणि ते थोडंसं हलवून ना थोडंसं फेस वेस करून घेणार आहे तिन्ही ह्याच्यात, आणि नंतर त्यात बर्फ आणि थंड दूध असं ॲड करणार आहे। एक वेळ फ्राईजची पण तयारी करून ठेवली, लगेच तळून घेईन फ्राईज मी। आणि दुपारची आमटी आहे, 2 चपात्या, थोडा भात आहे, भातच उकता आता खायला लागेल आणि चपात्या करणार आहे आणि भजी तळेन त्यांना, तर त्याच्यामुळे आता हे मुलांचं हे सगळं खाल्ल्यावर थोडंसं पोट पण भरेल म्हणून मग जास्त काही करायचं नाही आहे जेवणाचं मला। हळशीचे सिरप असे लावून ना ग्लास मी ठेवून दिलेले फ्रीजरला जवळजवळ 5 मिनटं, आणि आता ह्याच्यात कोल्ड कॉफी मी मिक्सरला बनवले ती टाकते बघा, अजून ही मिक्स केले ती अशी हे करून घ्यायची, म्हणजे चांगली बीट होते मिक्सरला केली तर। तर बघू शकता कोल्ड कॉफी आपली तयार आहे आणि मी ते हर्षीजचं टाकलेलं ना त्याच्यामुळे बघा छान सेट झालं चॉकलेट त्यात, आणि जवळजवळ ना हे 3 चमचे नेसकॅफे कॉफी पावडर घेतलेले मी आणि 6 चमचे साखर, हे जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही कॉफी पावडर घेतली असेल त्याच्या डबल साखर घेऊन ते छान मिक्स करून नंतर मिक्सरला मी हे करून घेतलं फिरवून घेतलं, पहिले हॉट वॉटर असतो ना त्याच्यामध्ये ते मिक्स केलं आणि त्याच्यानंतर मिक्सरला थोडं आईस ॲड करून छान फिरून घेतलंय। तर चला आता ह्याच्यावरती ना हर्षीज टाकते थोडंसं लुक छान येण्यासाठी, आणि हे परत फ्रीजला ठेवून देते, विहान आल्यानंतर परत आम्ही बाहेर काढू। पहिल्यांदा असे ना कचवटच फ्राय करून घ्यायचे असतात आणि हे थोडेसे थंड झाले ना की त्यानंतर मग डीप फ्राय करायचे, ते क्रिस्पी होतात एकदम, आणि होममेड आहेत, आकार कसाही आला तरी चालतो, फक्त मुलांना व्यवस्थित खाता आले तरी भरपूर आहे। आता हे थोडे नॉर्मल आलेत ना, आता परत डबल फ्राय करते, आता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे अन्न।
क्रिस्पी बघू शकता, आवाज येत आहे ना क्रिस्प, त्याच्यात पोट भरे 8 वाजत आलेत आता. आता ह्याच्यावर फक्त मीठ आणि मिरची पावडर स्प्रेड करते. विरा कोण आला? दादा सांग, भजी पण तळले. थोडं भजीच पीठ राहिलेलं ना, पण तळलंय. काय हे बघ, आमची आता छोटीशी मिनी पार्टी झाली. सकाळी बियान नव्हता भजी ढोकळा वगैरे खायला, तर ते पण तळून घेतलंय आणि आम्ही मूवी बघतोय आता आणि एन्जॉय करतो. तर चला मस्त की फ्राईज, भजी, कोल्ड कॉफी आणि थोडंसं स्नॅक्स वगैरे घेतलंय. विराई सुरुवात, बियान घे, खा, कॉफी पी. कशी आली विरा, आवडली काय फ्राईज? भजी, मला वाटले भजी याला खूप आवडते. ढोकळा ट्राय कर. चलो आणि फ्राईज. वियांच्या आणि वीराच्या आवडीची मूवी लागली, म्हणजे वीराच्या वीरासाठी लावले मूवी. खास ते एक एवढं खात आहेत पण ना, तर क्वालिटी टाइम स्पेंड करतो मूवी बघत आम्ही मस्त. ढोकळा, भजी, फ्राईज आणि कॉफी. वी कॉफी मध्ये बुडून खातोय, हा बॅड हॅबिट वियान. चला एन्जॉय करा, ओके. मूवी पण बघ. आता आम्ही मस्तपैकी ना फॅमिली टाईम एन्जॉय करतोय आणि ह्याचे पप्पा आले, थोडीशी कोल्ड कॉफी पिऊन गेले. पण त्यांना ना बाहेरचं जास्त आवडत नाही आणि मुलांना पण जास्त बाहेरचं नको खायला, म्हणून मी घरात बनवत असते. जेणेकरून थोडंसं घरात कसं आपल्याला पाहिजे तसं आपण क्वांटिटीमध्ये करतो, तेल घरातले यूज होतो त्याच्यामुळे. तर चला आम्ही आता मस्तपैकी मूवी बघतो, एकीकडे मूवी चालू झाले आणि एन्जॉय करतो. कधी कधी मुलांच्या पण बेताने, म्हणजे त्यांच्या पद्धतीने सुद्धा जायचं असतं, म्हणून मग त्यांच्या आवडीची कधी अशी मूवी, थोडं त्यांच्यासोबत क्वालिटी टाईम स्पेंड केलेला केव्हाही चांगलं. आणि श्रीला बोलवलं असतं. श्री कुठे गेलाय? मामाकडे गेलाय. तो आज येणार होता पण आलाच नाही आज, करिश्मा वगैरे आली नाही आज. तर चला या नोटवर मी आता व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.